नाटक करण्यात आलेलं आहे. उडपी रेल्वे स्टेशनवर कर्नाटक पोलिसांनी महत्वाची कामगिरी केलेली आहे, कारवाई केली आहे. दोन्ही संशयित केरळचे असल्याची सुद्धा माहिती मिळते. कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. पोलिसांकडून आता कसून तपास करण्यात येतोय. कर्नाटकमधून एक ब्रेकिंग बातमी येते आहे. दोन संशयित दहशतवाद्यांना उडपी रेल्वे स्टेशनवर कर्नाटक पोलिसांनी अटक केलेली आहे. दोन्ही संशयित हे केरळचे असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे. कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. हे दोघे आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि पोलिसांनी या दोघांकडून कसून चौकशीला सुरुवात केलेली आहे. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संदीप, काय अधिक माहिती देशील याबद्दल? अजून या दोघांची नावं काय आहेत हे अजून कर्नाटक प्रशासनाकडून संदीप जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र एक तासाभरापूर्वीची ही घटना आहे. कर्नाटक राज्याचे जे गृहमंत्री आहेत बसवराज बोम्मई त्यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. उडपी रेल्वे स्टेशनवर जे दोघं या दोघा संशयितांना पकडलेलं आहे आणि दोघंही संशयित दहशतवादी असल्याचं बोम्मई यांनी सांगितलेलं आहे. दुपारपासून 12 वाजल्यापासून त्या उडपीच्या रेल्वे स्टेशनवर कर्नाटक पोलिसांनी सापळा रचला होता आणि हे दोघेही तिथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. आणि ज्या वेळेला ते आले साधारणतः 5 च्या सुमारास 4:30 ते 5:30 च्या दरम्यान त्यावेळेला या दोघांनाही पकडण्यात आलेलं आहे. महत्वाचं म्हणजे दोघेही केरळचे असल्याची माहिती आहे. ते उडपीमध्ये नेमकं कशासाठी आले होते याचा आता तपास पोलिसांकडून सुरू आहे. या दोघांकडं कर्नाटक पोलीस जे आहे ते कसून चौकशी देखील करत आहेत. संदीप, अगदी धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.